नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईफोडे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष शब्द सुनाने स्वागत करत आहे। मी आपणासाठी एक महाराष्ट्र शासनाचा आजच निर्गमित झालेला शासन निर्णय घेऊन आलो आहे। त्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत करत आहेत। आपणास आवडल्यास नक्की हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण जास्त वेळ न घेता स्पष्टीकरणाकडे वळूया। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 25 लाख रुपये पर्यंत विमा लाभ, वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित, जीआर दिनांक 24/1/2023 म्हणजे आजच निर्गमित झाला असून याचं स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्याचे सामूहिक वैयक्तिक अपघात विमा योजनेमध्ये बदल करण्याबाबत वित्त विभागाकडून दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। यामध्ये कर्मचाऱ्यांना सवर्गनिहाय 15 लाख रुपये ते 25 लाख रुपयापर्यंत विमा लाभ मिळणार आहेत। या संदर्भात वित्त विभागाकडून 24/1/2023 रोजी शासन निर्णय निर्गमित झाला असून सविस्तर शासन निर्णय आपण पुढील प्रमाणे पाहूया। राज्य शासकीय कर्मचाऱ्याकरता संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या वर्गणीवर आधारित अशी राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना दिनांक 4/2/2016 च्या शासन निर्णयाच्या अन्वये दिनांक 1/1/2016 पासून लागू करण्यात आली आहे। सदर योजना पुढे सुरू ठेवण्यास 18/2/2017 निर्णयाच्या अन्वये मान्यता देण्यात आली आहे। दिनांक 1/1/2023 रोजी राज्य शासनाने कर्मचाऱ्याच्या सामूहिक अपघात विमा योजनेची वर्गणी व राशीतून रक्कम यामध्ये वाढ करण्यात येत असून सदर वर्गणी राशीतून रक्कम गट निहाय निर्णयानुसार नमूद करण्यात आलेली आहे। गट निहाय प्रस्तावित राशीभूत विमा रक्कम आणि प्रस्तावित वार्षिक वर्गणी व वस्तू व सेवा कर व वार्षिक वर्गणी तक्ता पुढील प्रमाणे आहेत। माहे फेब्रुवारी महिन्याच्या वेतनाचे देयक सादर झाल्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचारी तसेच ज्या कर्मचाऱ्यांची वर्गणी माहे फेब्रुवारी महिन्यामध्ये वसूल करण्यात आलेली नाही अशा कर्मचाऱ्यांना अपघात योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी लागू होण्याच्या दृष्टीने त्यासाठी हा कालावधी वर्गणीसाठी खालील प्रमाणे वसूल करण्यात येणार आहेत आणि योजनेची सदर सुधारण्याची अंमलबजावणीसाठी प्रत्येक कार्यालय प्रमुखांना त्यांच्या अधीनस्थ असणाऱ्या वेतन देयकातून अपघात विमा माहे फेब्रुवारी 2023 म्हणजे मार्च 2023 च्या वेतनातून व तदनंतर दरवर्षी कपात करण्यात येणाऱ्या आवश्यक संदर्भामध्ये करण्यात येणार आहेत आणि या संदर्भातील वित्त विभागाचा निर्णय दिनांक 24/1/2023 रोजी निर्गमित झाला असून तो शासन निर्णय पुढील प्रमाणे लिंक वर जाऊन आपण डाउनलोड करून घेऊया। या लिंकची मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पूर्णपणे लिंक देत आहे आणि आपण ती लिंक डाउनलोड करून त्याची पीडीएफ स्वरूपात रूपांतर सुद्धा करू शकता। ही लिंक आपण आता डाउनलोड करून पाहूया। आता डाउनलोड होत आहे। शासन निर्णय आजच निर्गमित झालेला राज्य शासकीय कर्मचारी सामूहिक अपघात विमा योजनेत बदल हा निर्णय असून यामध्ये हा तक्ता देण्यात आलेला आहे। गट अ साठी 25 लाख, गट ब साठी 20 लाख, गट क साठी 15 लाख, गट ड साठी 15 लाख ही प्रस्तावित राशीचा विमा राशी आहे। प्रस्तावित वार्षिक वर्गणी आहे तर 750 रुपये, अ गटासाठी ब गटासाठी 600 रुपये सॉरी, त्यानंतर गट क मध्ये 450 रुपये, गट ड मध्ये 450 रुपये, सेवा कर 135 रुपये, अ साठी ब साठी 108 रुपये, क साठी 81 रुपये, त्यानंतर ड साठी 81 रुपये वार्षिक एकूण रक्कम। अ गटासाठी वार्षिक वर्गणी 885 रुपये, ब गटासाठी 708 रुपये, क गटासाठी 531 होय आणि ड गटासाठी 531 अशा प्रकारची वर्गणी जमा होणार असून संबंधित वर्गणी ही एप्रिल ते सप्टेंबर पहिला टप्पा, त्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबर दुसरा टप्पा, तिसरा टप्पा जानेवारी ते फेब्रुवारी, नंतर मार्च महिन्याच्या 1 तारखेपर्यंत जीएसटी लागून वर्गणीचा तपशील
केला आहे. योजना लागू झाल्यानंतर कालावधीत वसूल करावयाची यादी येथे दिली आहे. आपण ही यादी पाहून याप्रमाणे जर या शासन निर्णयाप्रमाणे आपणास फार मोठा विम्याचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे हा जी आर अत्यंत महत्वाचा असून सदर जी आपण हा पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करून ही आकडेवारी तक्ता समजून घ्या आणि समजून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हा आपल्यासाठी किती महत्वाचा आहे. हा सदर निर्णय महाराष्ट्राच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून दहीफळे यांच्या डिजिटल सहीनं प्रमाणित झाला असून प्रतिसंचालकापासून तर एकूण जवळजवळ 44 लोकांना यांच्या पूर्णपणे नास्तीयोग्य कार्यवस्थेत देण्यात आले आहेत. आणि म्हणून वरील हे दोन तक्ते आहेत. या दोन तक्त्याप्रमाणे GST लागून किती वर्गणी येणार आहे या योजनेचा लागू कालावधीत खालील प्रमाणे मी दाखवलेला आहे. आणि हा या काळात विमा कपात होणार आहे आणि वार्षिक वर्गणी हप्ता आपण भरल्यानंतर आपण याचे हक्कदार बनणार आहे. त्यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्याच्या सामूहिक विमा अपघात योजनेच्या दरामध्ये बदल करण्यात आला आहे आणि त्याचा फायदा अत्यंत महत्वाचा आहे की लाभ हा असा फार मोठा लाभ असा होणार आहे आणि हा लाभ होणार असल्यामुळे आपणास ही योजना महत्वाची आहे. मित्रांनो, आपणास हा निर्णय महत्वाचा असल्यामुळे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच. वंदे मातरम.